नमस्कार दर्जा आठवणमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सांडग्याची आमटी कशी बनवायची ह्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ही अगदी पारंपरिक पद्धतीची आमटी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी हे सांडगे घेतलेत ब्राऊन असे भाजून, ह्याच्यासाठी मी थोडंसं तेल ह्यामध्ये टाकलं आणि छान असे खरपूस भाजून घेतलेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा, तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे काय होईल, आपल्या वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचतील. चला तर मग आपण सुरुवात करूया. पण काय करायचं, आपण कांदा भाजताना तो विदाऊट तेलाचा भाजून घ्यायचा, खूप असा ब्राऊन कलर येईपर्यंत हा भाजून घ्यायचा. त्यामुळं काय होतं, छान असं कांद्याला तेल सुटतं. हा पहा, आपला कांदा अगदी छान असा ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, छान अजून थोडा ब्राऊन होऊ द्यायचा बघा. जर तुमचा कांदा पॅन खूप तापला असेल आणि कांदा खाली चिकट असेल तर अगदी नॉर्मली अर्धा चमचा तेल तुम्ही वापरलं तरी काही हरकत नाही. आता हा अजून एक 5 मिनटं मी फ्राय करून घेते. हा पहा, मस्त ब्राऊन झाला आहे. आता ह्यामध्ये आपण तेल ॲड करूया. तेल नंतर टाकायचं, कारण कांद्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण कमी झाल्यानंतर आपण तेलमध्ये हा कांदा फ्राय करून घेतो. त्यामुळं काय होतं, सांडग्याला कांद्याचा फ्लेवर खूप छान येतो. हे पहा, आपला कांदा मस्त असा फ्राय झाला आहे तेलात. आता ह्यामध्ये आपलं काळं तिखट आपण ॲड करूयात. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या, मला थोडं चढतं आवडतं त्यामुळे मी जास्त घेतलं. लाल मिर्च पावडर आपण ह्यामध्ये वापरायची नाही बिलकुल. हे बघा, छान फ्राय झालं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात. विदाऊट गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला न वापरता आपण हा फ्राय करायचा मसाला किंवा हे जे आपलं बॅटर आहे ते. हे बघा, आता छान झालं आहे. आता ह्यामध्ये आपण हे जे आपण सांडगे घेतलेले आहेत फ्राय करू, ते ह्यामध्ये ॲड करूयात आणि 1-2 सेकंद छान फ्राय करून घेऊयात. हे बघा, छान फ्राय झालं आहे. त्यामध्ये तुम्ही टॅमॅटोसुद्धा ॲड करू शकता, पण आपण एकदम गावरान पद्धतीनं हे जी रस्सा भाजी बघतोय त्यामुळे आपण टॅमॅटो ॲड करत नाही आहे ह्यामध्ये. आता छान फ्राय झाले. आता ह्यामध्ये पाणी टाकतो ना. हे बघा, आता 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं तुमच्या सांडग्याच्या ह्याच्या, हा माझा मुगाचा सांडगा आहे त्यामुळे पटकन शिजतो. आता ह्याला आपण 1-5 मिनटं झाकून ठेवून वाफ काढून घेऊयात, म्हणजे आपली रस्सा भाजी तयार होईल. हे बघा, ही आपली रस्सा भाजी तयार झाली, छान उकळले. ह्याचा रस्सा मी तुम्हाला दाखवते, खूप छान असं दाटसर रस्सासुद्धा ह्याचा तयार होतो. ह्याला वाटणाची सुद्धा गरज नसते. ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत किंवा मुले आहेत, तर अचानक काय होतं, लाईट्स वगैरे नसते किंवा आपला मसाला तयार नसतो किंवा इमिजिएटली आपल्याला एखादी रेसिपी करायची असते, त्यावेळी तुम्ही ह्या भाजीचा उपयोग नक्की करू शकता किंवा ऑप्शन म्हणून ही भाजी तुम्ही नक्की करू शकता. आता ही बघा, ही आपली भाजी तयार झाली. आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. हे पहा, मी बाउलमध्ये काढून घेतले. मस्त दिसते आपली ही भाजी. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, तसंच आपल्या चॅनल नक्की करा. त्यामुळे काय होतील, वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक आणि गावरान रेसिपीज तुम्हाला आस्वाद घेता येईल. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत थँक्यू.